कागल येथील साखर साकर कारखान्यास वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून सन दोन हजार कैलासवाशी विलासराव देशमुख या नावाने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार व दक्षिण विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार असे दोन पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते पुणे येथे कारखान्यास प्रदान करण्यात आले आहेत कारखान्याच्या वतीने हे दोन्ही पुरस्कार कारखान्याचे चेअरमन राजेश समरजी सिंह घाटगे यांनी स्वीकारले त्यांच्या सोबत राजे प्रवीण सिंह गाडगे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री वीरकुमार पाटील व्हाईस चेअरमन अमरसिंह गोरपडे संचालक मंडळातील सर्व सदस्य कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या सेक्रेटरी चीफ अकाउंटंट आदी उपस्थित होते याभरी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार माजी मंत्री अजित पवार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत प्रतिक्रिया देताना राजे समरजी सिंह घाटगे म्हणाले कारखान्यास आज अकेर आर्थिक व्यवस्थापनाबाबतचे सात पुरस्कार मिळाले असून हा आठवा पुरस्कार आहे कारखान्याचे व्यवस्थापन हाताळत असताना झालेला आर्थिक सन्मान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आखून दिलेली ध्येय आणि धोरणानुसारच कारखान्याची वाटचाल सुरू आहे कोणत्याही उद्योग क्षेत्रात आधुनिकतेचा स्वीकार करणे अपरिहार्य या आहे कारखान्याचे कामकाज करीत असताना संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी व विशेष करून सभासद यांची उत्तम साथ लाभली आहे त्याचेच हे फलित आहे एकूणच कामकाजाचे परीक्षण करून या पुरस्कारासाठी शाहूची निवड केली आहे हा शाहूच्या सभासदांचा सन्मान आहे महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील बंदूरकर